महावितरणच्या कृषीपंप बिलाच्या वसुलीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जे आहे ते आयटी विभागातल्या एका अधिकाऱ्याने केलेला होता आणि त्याची पडताळणी एबीपी माझानं केलेली होती. यामध्ये तक्रारदारानं मोहळमधल्या एका बचत गटाचं नाव घेऊन आरोप केलेले होते की या बचत गटानं केवळ एका महिन्यात 3,80,00,000 रुपयांची वसुली केली होती, ज्यामधून 85,00,000 रुपये ज्यांना कमिशनच्या स्वरूपात मिळणार होते. आणि हे सगळे जे बचत गट आहेत ते महावितरणच्या वरिष्ठांच्या संबंधित असल्याचा आरोप देखील तक्रारदाराने केला होता. आणि या संदर्भात खुलासा करण्यासाठी त्या बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव या दोघेही आलेले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात की नेमकं त्यांचा खुलासा काय. मला सांगा की तुमच्यावरती तुमच्या बचत गटाचं तक्रारमध्ये नाव घेण्यात आलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आपला जो संबंध आहे तो महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आहे आणि त्यांच्या लागेबंधातून आपण बचत गट स्थापन केला आणि त्या माध्यमातून वसुली केली. या आरोपांवरती आपण काय सांगा? तर माझा महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी काही संबंध नाही आहे. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. तो सर माझ्या सेल्फ याच्यासाठी मी माझा बचत गट किंवा आम्ही सगळ्यांनी बचत गट चालू केला आणि हे कलेक्शन स्टार्ट केलं. बचत गट कधी स्थापन केला आपण आणि कधीपासून कलेक्शन? अच्छा, हा मी माझं कलेक्शन डिसेंबरपासून स्टार्ट आहे आणि ऑक्टोबर मासपासून मी स्थापन केलेला बचत गट आहे. या सगळ्या जी माहिती आहे या सेवेबद्दल ती कुठून कळाली आणि कशा पद्धतीने आपण अप्लाय वगैरे केलं? अच्छा, मला हे सोशल मीडियावरून समजलं आणि मग सोशल मीडियावरून माहिती घेतल्यानंतर मग मी माझ्या मिस्टर एमएससीबी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी त्यांना गाईडलाईन म्हणून विचारलं की हे आम्ही असं करू शकतो का. तर त्यांनी गाईडलाईन दिले की हो तुम्ही करू शकता. तर देन मी अप्लाय केलं. प्लस माझ्या बहीण बी इलेक्ट्रिकल आहे ती आणि माझी दुसरी बहीण आहे ती सिव्हिल इंजिनियर आहे, तिला पण ॲड करून घेतलं आणि सो आम्ही हा स्टार्ट केला बचत गट. बचत गटामधनं जेव्हा वसुली आपण करत होतात कशा पद्धतीने ही वसुली झाली, किती महिला याच्यामध्ये सहभागी होत्या आणि कुठं कुठं आपलं कार्यक्षेत्र होतं, कुठं आपण काम केलं? आम्ही सुरुवातीला मोहळा ऑफिस स्टार्ट केलं आणि मग सुरुवातीचे काही दिवस आम्ही शेतकऱ्यांना भेटलो. शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडनं पहिल्या आठवड्यात रिस्पॉन्स नाही भेटला, पण नेक्स्ट वीकमध्ये आम्ही मग त्यांच्याकडनं रिस्पॉन्स यायला लागला कारण इकडं एमएससीबीचं पण प्रेशर होतं ना. तर त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की असं असं आहे. मग आम्ही गेलो त्या गावामध्ये, लिस्ट बनवल्या, लिस्ट बनवून आम्ही आलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये येऊन आम्ही लॉग इन करून त्यांच्या रिसिप्ट बनवून दिल्या. सुरुवातीला आम्हाला थोडंसं अवघड गेलं ते कलेक्शन, मग नंतर काही लोक शेतकरी आमच्याकडे येऊन कलेक्शन करावं लागले आणि आम्ही त्यांना रिसिप्ट देऊ लागलो ऑन द स्पॉट. ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जे काम करत होतात ते मोहळच्या किंवा सोलापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात की बाहेर कुठे? नाही, आम्ही सोलापूरमध्येच करत होतो सर. तक्रारदाराने जे आरोप केले त्यामध्ये असंही त्यांनी एक पुरावा त्याच्यामध्ये दिलेला आहे तक्रारीमध्ये की आपण कोकण विभागात देखील काम केलेलं आहे, संगमनेर भागामध्ये काम केलं आहे, याबद्दल तुम्ही काय? तर तुम्ही चेक करू शकता, आम्ही कोकण रिजनमध्ये एकही रिसिप्ट मारलेली नाही. आम्ही जे काही केलं ते सोलापूर जिल्ह्यामध्ये केले. आरोप खोटे त्यांनी जे सांगितले ते आम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही आमचं लॉग इन करून चेक करू शकता की आमच्या याच्यामध्ये कोकण रिजनचे रिसिप्ट आहे की नाही. ते त्यांनी पावत्या सादर केलेल्या आहेत तक्रारीमध्ये की आम्ही बघू इच्छितो सर, कारण आम्हाला माहित नाही, आम्ही मारलीच नाही आहे कोकण रिजनमध्ये. या सगळ्या प्रकारानंतर महावितरणकडून तुम्हाला काही विचारणा झाली आहे किंवा चौकशी झाली आहे की नेमकं काय काय? डायरेक्ट आमचं वॉलेट ऑफ केल्यानंतर आम्ही जाऊन चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की अशी वरून तक्रार आहे त्यासाठी ऑफ केली. तर आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेतोय. टिल डेट आमचं अजून काही ऑन झालेलं नाही आहे, ऑफच आहे ते. खरं तर ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली होते, एका महिन्यात तुमची 3,80,00,000 रुपयांची 81,00,000 रुपयांची वसुली झाली असा त्यांचा आरोप आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे का आणि जे आरोप करत आहेत त्यामध्ये इतकं मोठं प्रमाण असताना केवळ 11 महिला हे सगळं करणं शक्य आहे का तुम्हाला वाटतं? 11 महिला तुम्हाला वाटत नसेल शक्य नाही आहे, पण आम्ही माझ्या सोबतीला काही जेंट्स लोक पण घेतले होते जेणेकरून आमच्यासाठी प्रोटेक्शन पर्पजसाठी आम्ही त्यांना घेतलं होतं आणि आम्ही त्यांना हाताखाली घेऊन एवढं कलेक्शन केलं. आणि आमचं कसं फर्स्ट नंतर म्हणजे महावितरणचं पण प्रेशर लोकांवर वाढत गेलं आणि म्हणजे फुल अमाऊंटमध्ये पण लोकं भरू लागले ना, तर त्यामुळे ती अमाऊंट वाढली गेली. 3,81,00,000 रुपयाचा आकडा खरा एका महिन्यात असू शकतो. तुम्ही लॉग इन करू शकता आणि बघू शकता, असू शकतो. बचत गट म्हणून तुमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार किती पावत्या आतापर्यंत केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून किती वसुली केली? वसुली पावत्या आम्ही आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही की किती पावत्या केल्या कारण टोटल मंथ वाईज राहतं ना त्यांचं. आणि अजून काय म्हणाला तुम्ही? अमाऊंट टोटल अमाऊंट पण नाही डिटेल सांगू शकत कारण ते लॉग इन ऑफ असल्यामुळे ते आता एक्झॅक्ट सगळं टोटल नाही सांगू शकत ना. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक मुख्य आरोप जो केला जातोय की आपले पती समीर जाधव हे महावितरणचे कंत्राटदार आहेत आणि आपले सासरे जे आहेत ते महावितरणच्या संबंधित असं म्हटलं जात आहे, याची किती सत्यता आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा तुम्हाला जो कंत्राट आहे तो मिळाला असं बोललं जात?
माझे मिस्टर समीर तानाजी जाधव ते इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्टर आहेत खूप दिवसापासून, तर त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मी काही कुठे जॉब करू शकत नव्हते, माझी मुलं आहेत, सो त्यासाठी मी हा स्वतः डिसिजन घेतलेला आहे, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. अध्यक्ष म्हणून तुमच्या बचत गटामध्ये किती महिला एकूण सहभागी आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने काम? 10 महिला सदस्य आहेत. कशा पद्धतीने त्यांनी काम? गावागावांनी जाऊन बांधा बांधावर शेतकऱ्यांना भेटून माहिती विचारून आणि पुरावे आपल्याकडे आहेत. होय, पुरावे ठेवले, ते सगळ्यांचे फोटो आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर फोटो घेतलेत. आता जे तुमच्यावरती आरोप होत आहेत की तुम्ही चुकीच्या पद्धतीने वसुली केली किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुली केली आणि ते तुमच्यापर्यंत आणून दिलं, याच्याबद्दल तुम्हाला काय? महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुली केली की तुम्ही केली? आम्ही स्वतः केली, त्यांची नाही केली, आम्ही स्वतः केली. तुमच्या याच्यावरती आरोप असा आहे की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही वसुली केली आणि तुमच्यापर्यंत आणून दिलं, आरोपांबद्दल काय सांगाल? तुम्ही पुढे कायदेशीर काही न्याय मागणार आहात का किंवा कशा पद्धतीने पावलं उचलणार? महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी येऊन माझ्याकडे कलेक्शन केलं नाही, आम्ही स्वतः जाऊन किंवा लिस्ट मारून आम्ही केलेलं आहे हे सगळं काम. आणि याच्या थ्रू मला एवढंच मी तुमच्या एबीपी माझाला रिक्वेस्ट करेन की हे काय आहे की हा कोणी ब्लॅकमेलर्स वगैरे आहेत का, ते जे जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहेत का, ते तुम्ही शोधून काढा. आणि इथून पुढे मला महावितरणमध्ये किंवा एनी केस कुठे दुसरीकडे जर असेल काम, तर बचत गटाकडनं मला घ्यायचं असेल तर मी ती व्यवस्थित करू शकेल. तर तसं मला तुमच्याकडून आशय आहे की तुम्ही माझ्याकडून ते म्हणजे मला ते त्या या आरोपाची क्लीन चीट भेटेल तुमच्या एबीपी माझ्या थ्रू. माध्यम म्हणून आम्ही फक्त तुमची बाजू दाखवू शकतो, क्लीन चीट देणं आमचं काम नाही आहे, पण तुम्ही कायदेशीर काही पावलं उचलणार आहात का क्लीन चीट मिळवण्यासाठी किंवा ज्यांनी तक्रार केली त्यांना उत्तर देण्यासाठी काही कायदेशीर पावलं उचलणार? जर नाही स्टॉप झालं तर मी डेफिनेटली कायदेशीर काहीही करू शकेन सर. या संदर्भात क्लीन चीट मिळवण्यासाठी कायदेशीर पर्याय खुले आहेत, ते कायदेशीर पावलांचा वापर करू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 10 महिलांनी ज्या बचत गटातल्या सहभागी आहेत त्यांनीच ही वसुली केल्याचा दावा देखील त्या ठिकाणी करतायत, त्यामुळे नेमकी सत्यता काय हे देखील पडताळून पाहावं लागेल. मात्र तक्रारदारांनी जे आरोप केलेत त्यामध्ये कोकण विभागात त्यांनी देखील वसुली केल्याचं त्यांचं मुख्य म्हणणं आहे आणि समीर जाधव आणि त्यांच्या माध्यमातून हा कंत्राट मिळाल्याचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे, मात्र ते आरोप सगळे फेटाळून लावतात. कॅमेरामॅन अय्युब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.